त्यांनी सर्वांनी साइडला सरन बसून घ्यायचंय, दर्शनाला कोणी येऊ नका, सर्वांनी जागची जागी बसा। बघा उदल आडवं जाऊ नका, त्याचं कारण असं आहे आपल्याला नाही पुण्य करता आलं तरी चालेल, पण पापामध्ये भरती होऊ नका। मामांच्या उदाला अजिबात आडवं जाऊ नका। बघा या मामांचं वैशिष्ट्य असं आहे, या मामांच्या आरतीचं वैशिष्ट्य असं आहे। बघा एका ठिकाणी काय झालं, बाळूमामा मेंढ्या राखत होते आणि मेंढ्या राखता राखता उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेंढी मौली काय खूप म्हणजे खूप मारा त्रास द्यायला लागले। अक्षरशः मामांना डोक्याला फेटा राहिला नाही, डोक्याला फेटा राहिला नाही, त्या मेंढरांचं माग पडून अक्षरशः मामा अस्तव्यस्त झाले। उन्हाळ्याचे दिवस होते, बघा मामांना सुद्धा राग आला, मामांनी काठी घेतली आणि मेंढ्या मारायला सुरुवात केली आणि मामा म्हणाले अरे, बाकीच्या देवांना म्हणाले अरे तुम्ही चांदीच्या सिंहासनावर बसलाय, चांदीच्या सिंहासनावर बसून माझी हित गंमत बघताय वैर, हा माझं एकट्याचं हित किती हाल चालू येत आहे, ही मेंढर मला किती ताप देते आज, आणि तुम्ही कुशलच स्वर्गात बसून चांदीच्या सिंहासनावर बसून माझी मजा बघताय। मामा म्हणाले ऐका तुम्ही आता किती पण मजा बघा, पण कलियुगाच्या पाठीवर, कलियुगाच्या पाठीवर सगळं देव फुकाचं होत्याल, पण बारू दणदणाचा घंटा ना जगात वाजत। काय म्हणाल मामा, कलियुगाच्या पाठीवर सगळं द्या फुकाचं होत्याल, पण बाळू धनगराचा जगात घंटानाद वाचल, म्हणून साठी बाळूमामांच्या आरतीला, बाळूमामांच्या आरतीच्या टायमिंगला, गादीला 33 कोटी देवांची हजेरी असते, बरं का। म्हणून साठी आरतीच्या वेळेला आपल्याला सांगितलं जातं मधून रस्ता सोडा, जे काय भूत पिश हदळी असे जे काय असतात ते येऊन आपल्या अंगावर बसू नये, म्हणून साठी ज्या ठिकाणी बग्यावरती नियम सांगितले जातात त्याचं पालन आपण केलं पाहिजे। बघा संत सद्गुरु बाळूमामा यांच्या आईचं नाव सुंदरादेवे, काय नाव आहे सुंदरादेवे। बघा बरं का महाराज सर, कथेला सांगायच्या अगोदरच आपलं डाऊट क्लिअर केलेलं बरं येत, बरं का। आईचं नाव सुंदरादेवे, बापाचं नाव मायप्पाय आणि आजोबांचं नाव बाळाप्पाय, बरोबर का। पत्नीचं नाव सत्यवादेवे, पण बघा सर काही ठिकाणी असं होत कि आईला सत्यवादेवे म्हटलं जात, म्हणजे अनेक ठिकाणी, आज कालचं उदाहरण नाही किंवा आजच नाही म्हणून अनेक ठिकाणी, किंवा तुम्ही युट्यूबवर जरी माहिती टाकली तरी त्या ठिकाणी माहिती चुकीची येते, म्हणून साठी आईचं नाव सुंदरादेवे, वडिलांचं नाव मयप्पा, बहिणीचं नाव गंगूबाई, मेहुण्याचं नाव हिराप्पा, मेहुणीचं नाव, मेहुणी म्हणजे आता बाळूमामांची पत्नी ही भाची होती, एकीचं नाव सत्यवा आणि दुसरीच लगमवा। म्हणून साठी मला सांगायचंय काय कि बाळूमामा हा नवसाला पावणारा देव आहे। आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणताय बाळूमामा म्हणजे नवसाला पावणारा देव आहे, पण कसं आहे तुम्ही बाकींच्या देवाला जाता पण बाकीचे देव तुम्हाला नवस केल्याशिवाय पावत नाही, पण बाळूमामा हे असं एकमेव देवस्थान आहे कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे माझा संत सद्गुरु बाळूमामा। बघा एकदा रेंदाळे ग्रामे, काय नाव आहे गावाचं रेंदाळे, आणि त्या रेंदाळे ग्रामेमध्ये मामांचा एक भक्त, त्याचं नाव होत विठू, काय नाव होत अय मावशी, अहो नाव काय होत, मामांचं चरित्र जर ऐकलं तर आपलं चारित्र्य शुद्ध होत, बरं का। त्याच्यामुळे ध्यान देऊन ऐका, रोजच प्रपंच आहे, रोजच गुरडोर आहे ती, रोजच धारपाने सगळं आहे, सगळ्यात असून बाईनं केलं असेल, कोंबड्या कोंडल्या असतील, शेरड बांधले असतील, फक्त माझे पाया पडून तुम्हाला विनंती आहे मामांचं चरित्र म्हणून लावून ऐका। रेंदाळे ग्रामीचे विठू, विठू नाव आहे मामाच्या भक्ताच, आणि त्या विठूला मायबाप लई दिवस मुलबाळ नव्हतं, बरं का। आता बघा ज्याला मुलबाळ नाही ना त्या
त्यांना विचारा मुलबाळ नसल्यानंतर काय अवस्था होती, पण त्या विटूला